गुरुवार को नंदनवन थाना क्षेत्र में हत्या का मामला सामने आया था अब शुक्रवार को भी शहर के वाठोड़ा पुलिस थाना क्षेत्र में एक और हत्या का मामला सामने आया है नागपुर शहर में एक और हत्या का मामला सामने आया है शहर के वाठोड़ा पुलिस थाना क्षेत्र में एक अपराधी की हत्या करने की जानकारी मिलती है मृतक का नाम आराधना नगर निवासी मयूर उर्फ रायपर उके है मयूर साइकिल चोरी के लिए प्रसिद्ध था उसके ऊपर कई गुने दाखिल है मयूर कल सुबह घर से निकला था रात को भी वो घर नहीं लौटा था आज सुबह उसके पड़ोस में रहने वाली एक महिला को उसके घर के पास मयूर का शव दिखाई दिया इसकी जानकारी मयूर के परिवार को दी गयी परिवार ने जानकारी पुलिस को दी पुलिस ने घटना स्थल पर पहुँच शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है आशंका जताई जा रही है कि मयूर पर दूसरी जगह चाकू से हमला कर उसका शव उसके घर के पास फेंक दिया गया है पोलिस जांच कर आरोपी की तलाश है मयूर उर्फ रॅपर संतोष ओके नावाचा वीस वर्षाचा युवक त्याची त्याच्याच घराच्या मागे अगदी भिंतीला लागून खाली प्लॉटमध्ये जिथे पाणी साचलेलं आहे आणि पाण्यामध्ये गवत उगवलेला आहे ते त्या ठिकाणी त्याची स्टॅबिंग दोन ठिकाणी छातीमध्ये आणि पोटामध्ये स्टॅबिंग झालेल्या अवस्थेमध्ये मयत अवस्थेमध्ये सकाळी तो सात वाजताच्या सुमारास इथल्या आजूबाजूच्या लोकांना दिसून आला त्याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली दिली तात्काळ आमची पोलीस टीम सर्व स्टाफ वरिष्ठ अधिकारी फॉरेन्सिक टीम डॉग स्क्वॉड आयकार हे सगळे यंत्रणा या ठिकाणी पोहोचली आणि इन्व्हेस्टिगेशन प्राथमिक इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं बॉडीला तात्काळ इथली प्रोसेस झाल्यानंतर मेडिकल हॉस्पिटल इथे पाठवलेलं आहे इन्क्वेस्ट पंचनामान पुढील कारवाई सुरू आहे आता तीन टीम हुडकेश्वरची वाठोडा आणि नंदनवनची डी पी पार्टीच्या अशा तीन टीम तयार करून आरोपी शोध घेत आहोत तसेच क्राईम युनिट फोर क्राईमचे डी सी पी साहेब आणि ए सी पी साहेब यांचीसुद्धा या ठिकाणी व्हिजिट झाली आणि क्राईमच्या स्तरावरसुद्धा या आरोपीचा शोध घेणं चालू येथील आरोपींचा शोध घेणं सुरू आहे या हा जो मयत आहे याचा पूर्वीचा सायकल चोरीचा रेकॉर्ड आहे काही एक दोन घरफोडीसुद्धा आहे आणि तीनशे नव्याण्णवचा सुद्धा त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे ते तपासामध्ये निष्पन्न होईल या दृष्टिकोनातून सर्व बाजूने तपास सुरू आहे सर्व शक्यतांची पडतळणी करणे सुरू आहे आम्ही स्वतः आता घटनास्थळावर आहोत आजूबाजूचे सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा चेक करणं सुरू आहे त्याच्यासाठी एक वेगळी टीम काम करते आणि लवकरच या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा होईल निश्चितपणे आमचे सर्व परिणय प्रयत्न सुरू आहेत कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू